माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी कृष्णाघाट येथील पाटील वस्तीमधल्या नागरिक आणि जनावरांना केले स्थलांतर. मिरजेत कृष्णा नदीची पाणी पातळीत वाढ कायम आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत पुन्हा पावसाची रिपरिप कायम आहे. तसेच कोयना धरणातून आज पुन्हा 10,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग वाढवला असून 42,200 क्युसेक विसर्ग कोयनेतून चालू आहे. त्यामुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे. पाणी पातळीत वाढ झाल्याने पहिला कुरणेमळा हा पाण्याखाली गेल्याने तेथील जनावरे स्थलांतर केली आहेत. आज पाटील वस्ती येथे पाणी वाढल्याने माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांना आपले कर्तव्य असल्याने त्यांनी गाडीमधून जनावरे आणि तेथील कुटुंबांना बाहेर काढले आहे. यावेळी पाणी वाढल्याने रोडवर गुडघाभर पाणी आहे. त्या पाण्यातून योगेंद्र थोरात यांनी नागरिकांना आणि जनावरांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. नागरिकांच्या मदतीला योगेंद्र थोरात धावून येऊन जनावरांना आणि त्यांना सुरक्षित बाहेर काढून स्थलांतर केल्याने नागरिकांनी आभार व्यक्त केलेत. तर माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी पाण्यात वाढ होत असून अजूनही पाणी वाढण्याची शक्यता असल्याने ज्या ठिकाणी पाणी येते तेथील नागरिकांनी स्थलांतर होण्याचे आवाहन केले आहे. मधील कृष्णाघाट पूर्णेमळा तर कधीच बंद झालेला आहे, मात्र आज पाटीलमळा देवकाती मळाकडे जायचा रोड जो निर्जीव आमनीचा रोड आहे त्याच्या रस्त्यावर पाणी आलेलं आहे. आपण पाहू शकता प्रत्येकदा बाहेर निघू शकतात पण जनावर. माननीय आयुक्त साहेबांना पण आम्ही फोन केला, त्यांची पण एक गाडी आली आहे पण त्या गाडी तसल्या गाडीच्या प्रकारात ते जनावर चढत नाहीत. म्हणून आम्ही जी मोफत वाहतूक व्यवस्था केली होती त्यांना पण काही जनावरं चालले, काही शेतकरी स्वतः त्यांची व्यवस्था करायला लागलेत. पाणी वाढत चालले रस्त्यावर आले. माझं शेतकऱ्यांना विनंती आहे की जीवाशी खेळू नये, प्रशासन त्याचं काम करायले, आपण पण सतर्क राहावं, जनावरं आपली पहिला बाहेर काढून घ्या ही माझी हात जोडून विनंती. मल्लिकार्जुन अण्णासाहेब हरगे राहणार कृष्णाघाट मिरज. जवळजवळ 50 ते 60 जणांना असता देखील महापालिका आणि थोरासाहेब योजनेत आम्हाला मदत केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. 40 ते 45 मळीवाट. बी न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक इम्तियाज शेख यांचा रिपोर्ट.